सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यभरात बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. मात्र या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या हिंगोलीच्या एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक आजेगाव शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने 2 दिवसीय बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीमध्ये हा प्रकार घडला असून स्पर्धा पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी अचानक आरडाओरड केल्याने या शेतकऱ्याचे बैलांवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार घडल्याचं आयोजकांकडून सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे बैलगाडी शर्यतीमध्ये हा शेतकरी कोसळल्यानंतर या शेतकऱ्याचं स्पर्धेत धावणारे बैल देखील जंगलात पळून गेलेत. जखमी झालेला शेतकरी हा सेनगाव येथील असून या जखमी शेतकऱ्याचं नाव मात्र समजू शकलं नाहीये. जखमी शेतकऱ्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये विदर्भासह मराठवाड्यातील 100 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्यांना पारितोषिक देखील ठेवण्यात आलं होतं.